बीड विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यावर मुंबई बँकेकडून बेकायदेशीररित्या कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी 27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याने राज्य सरकारच्या सहकार विभागाने कारवाईचे आदेश दिले असून राज्यात मोठी खळबळ माजली आहे। मात्र आमदार सुरेश धस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। आम्ही कोणताही गैरव्यवहार केला नसून राज्य सरकारला काय चौकशी करायची आहे ती करू द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमातून दिली होती। हीच भूमिका आणखी प्रभावीपणे मांडण्यासाठी सुरेश धस यांनी सोशल मीडियातून मोठे कॅम्पेन सुरू केले आहे। झुकेंगा नहीं साला असे हॅशटॅग वापरत त्यांनी मैं हूँ डॉन गाण्यावर ढोल वाजवताना व्हिडिओ टाकला आहे। हा व्हिडिओ महाराष्ट्र तूफान व्हायरल होत आहे। मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सहकार खात्यामार्फत देण्यात आले आहेत। बोगस दस्तऐवजांच्या आधारे सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीला 27 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे असा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे। आमदार सुरेश धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड अष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते, त्यासाठी बोगस कागदपत्र तयार करण्यात आले आहेत असा आरोप आहे। त्यामुळे धस आणि त्यांच्या पत्नीवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र आरोपींना हे सर्व आरोप फेटाळले असून आपल्याला या चौकशीची पर्वा नाही अशी प्रतिक्रिया काल प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांनी दिली होती। बीड मधील राजकारणाची एक खास शैली आहे, येथील राजकीय नेते आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यातून व्हिडिओ ते व्हायरल करत असतात। यासाठी राजकारण्यांची सोशल मीडियाची मोठी टीम तैनात असते। आमदार संदीप क्षीरसागर यांचा काही दिवसांपूर्वीच पुष्पाचा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता। आता काल गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनीही धडाक्यात सोशल कॅम्पेनिंग सुरू केले असून झुकेंगा नाही साला असे हॅशटॅग वापरत मैं हूँ डॉन गाण्यावर ढोल वाजवताना व्हिडिओ टाकला आहे। हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात तुफान फिरत आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।